नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो कर ले। तो आइए देखते हैं आज की खास खबर। वाड़ी में फुटपाथ दुकानदारों को हटाकर बेरोजगार न करे युवक कांग्रेस, दुकानदारों को जगह दे वंचित बहुजन आघाड़ी। कोरोना काल के चलते 2 साल में छोटे छोटे दुकानदार, फुटपाथ पर व्यवसाय करने वाले बेरोजगार युवक पूरी तरह हताश हुए थे। परिवार को पालना मुश्किल हो गया है। अब कैसे तो भी मार्केट शुरू हुआ है, लेकिन अब पुलिस आयुक्त अमितेश कुमार के आदेश पर वाड़ी थाने की PI ललिता तोड़ा से ट्रैफिक PI सुनील गांगुर्डे ने दत्तवाड़ी से खड़गांव रोड पर बसे फुटपाथ दुकानदारों को हटाने के निर्देश दिए हैं। दुकानदारों के परिवार पर फिर से भूखे मरने की नौबत पुलिस आयुक्त ने लाई है। कोरोना काल में इस तरह की कार्रवाई करना उचित नहीं होने की बात हिंगना विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष अश्विन बैस ने कही। वही वाड़ी के फुटपाथ दुकानदारों को स्थायी जगह देने की मांग वंचित बहुजन आघाड़ी के अजय सोनटक के भूषण सोमकोर ने की। जगह मिलने के बाद ही दुकानदारों को हटाने की विनंती भी की गई है। बैस ने शनिवार को दुकानदारों को नहीं हटाने के लिए PI ललिता तोड़ासे को ज्ञापन सौंपा। दुकानदारों की परिस्थिति का जायजा लेकर उन्हें हटाने का निर्णय ले। कोरोना के कारण सभी दुकानदारों की हालत खराब है। एक एक पैसे के लिए लोग मोहताज है। ऐसे में उनका रोजगार छिना गया तो उन पर भूखे मरने की नौबत आने की संभावना बैस ने जताई। WH न्यूज ब्यूरो रिपोर्ट, वाड़ी नागपुर। वाड़ी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम यांनी दत्तवाडी मार्गावरील जे अमरावती रोड मार्गावरील जे दुकान आहे, जे भाजी मार्केट, सब्जी, चिकन मार्केट, मटन मार्केट, जे दुकानं लागलेली आहे रोडच्या साईडला, त्यांना हटवण्याचे आदेश दिले काल रात्रीला। तर या दुकानदारांच्या रात्री मला फोन आले, मी म्हटलं ठीक आहे आपण सकाळी मॅडमसोबत चर्चा करू व या विषयाच्या काही ना काही आपण हल काढू। कारण की आम्ही नगर परिषदला मागच्या वेळेस पण जेव्हा यांची दुकानं हटवली होती त्यांना विनंती केली होती की यांची कुठंतरी पर्याय व्यवस्था आपण करावी, त्यांच्यानंतर हे दुकानं आपण हटवावी। काल यांना अचानक यांना आदेश आले व यांना सूचना देण्यात आली की आपण हे दुकानं उद्यापासून बंद करण्यात यावे। तर हे कुठंतरी या गरीब दुकानदारांसोबत जे अन्याय करण्यात येत आहे, या दुकानदाराची काहीतरी आपण व्यवस्था करायला पाहिजे। कारण की दुकानदार काही 5 आणि 10 नाही, तर हे दुकानदार 100 दुकानदार आहे। आणि आज कोरोनाच्या काळात एवढी बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यानंतर एवढा बेरोजगारी वाढल्यानंतर आपण या दुकानदारावर अत्याचार करणं, म्हणजे कोणी आपला विचार गरीब कोणी 2000, 3000, 5000 लावून आपली दुकानं सुरू करत आहे आणि त्याला हटवणं, आणि तेही वाडी नगर परिषदची, जेव्हा त्याच्यात गलती आहे की वाडी नगर परिषदनी आतापर्यंत त्यांची काही पर्याय व्यवस्था केली नाही। वाडी नगर परिषद अगर त्यांची पर्याय व्यवस्था करते आणि त्यांना हटवण्यात येत आहे वाडी पोलीस स्टेशनतर्फे, तर आम्ही त्याच्यात पोलीस स्टेशनला सहकार्य करण्यात तयार आहोत। पण वाडी पोलीस स्टेशननी त्यांची पहिले पर्याय व्यवस्था करण्यात यावी, त्याच्यानंतरच त्यांना हटवा, ही विनंती आम्ही वाडी पोलीस स्टेशनच्या मॅडम यांना, PI मॅडम यांना विनंती केली की त्यांची पहिले आपण व्यवस्था करा, त्याच्यानंतर त्यांना हटवा, नाही तर बिचारे ते गरीब लोक जाणार कुठं, आणि त्यांचं म्हणजे पोटपाणी आणि त्यांच्या मागचे जे परिवार आहेत त्यांचं काय होणार अगर आपण त्यांची अचानक अगर अशी दुकान बंद केली तर। म्हणून आम्ही वाडी पोलीस स्टेशनच्या PI मॅडम यांना विनंती केली की त्यांची पहिले पर्याय व्यवस्था करा, त्याच्यानंतर ती दुकानं हटवा। आज आम्ही इथे सब्जीवाले आणि फलफ्रूटवाल्यांतर्फे ते निवेदन देण्यात आलेलं आहोत। काल त्यांना अचानक PI साहेबांनी पोलीसवाले पाठवून त्यांना दुकान इथे बंद करण्यासाठी त्यांनी म्हटलं होतं, पण मागील 20 ते 25 वर्षापासून ते आपल्या इथं रोजगार करत आहेत, उदरनिर्वाह करत आहेत, अशामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। म्हणून आम्ही आज PI मॅडमला विनंती केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही सोमवारी नगर परिषदसोबत या विषयावर आम्ही चर्चा करू आणि समोरचं ते योग्य काय ते डिसिजन घेऊ। ये थी आज की खास खबर। कल फिर मिलेंगे खास खबर के साथ। तो हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और तमाम खबरें देखने के लिए www.whnews.in पर भेज दें। हमारे चैनल के सदस्य बनने के लिए ज्वाइन बटन पर जाए और सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें। धन्यवाद।